रसिक हो सर्वांचं स्वागत जेके मीडियातर्फे मी ज्योती कपिले आणि अतुलजी दाते आम्ही दोघं तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आणि आपल्याला खोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय माझ्याकडून पण. रसिक हो आजची ही खोजागिरी सर्वांची आवडती आहे आणि ही खोजागिरीचं खरं काल मागच्या वर्षीची खोजागिरी आणि आजची खोजागिरी याच्यात खूप फरक आहे आणि तो आपण स्वीकारला आहे. आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही आणि म्हणूनच आज आपण ही ऑनलाईन प्रकारे भेटतोय. आपण सर्व काळजी घेत आहेत ना, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आज आपलं प्रथम कर्तव्य झालं आहे. तर आज ही कोजागिरी आहे शरद पौर्णिमा, शरद ऋतू पौर्णिमा म्हणून शरद पौर्णिमा आणि अश्विन महिन्यातली पौर्णिमा. खरं तर अश्विन महिन्यात हा शरद उत्सव सुरूच होतो, महोत्सव जो सृजनाचा महोत्सव म्हणून ओळखला जातो. आणि आजच्या कोजागिरीला तर चंद्र आपल्या गोळा कलेने फुलत असतो, त्याचं तेज हे सर्व दूर आज पसरतं, जास्त पसरतं, कारण तो आज पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. आणि जेव्हा हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा त्याची तेजकल आपण दूध आटवून त्याच्यात साठवून घेतो, कारण ते खूप आरोग्यदायी असत. आज कोजागिरी म्हणून लक्ष्मी फिरते, त्यामुळे आज आपण लक्ष्मीचीही पूजा करतो, तिच्याबरोबर कुबेराची पूजा करतो, शेतकरी धनधान्याची पूजा करतात आणि आपण कलेचे उपासक सरस्वतीची पूजा करतो. आणि म्हणूनच आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. हा चंद्र हे चांदणे पुन्हा येईल का? रसिक हो, आज आपल्या सर्वांना माहितीच आहे एक महान गायक अरुणजी दाते, ज्यांची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. ते एक अतुल्य व्यक्तिमत्व आहे आणि होत असेल, कारण ते जरी देहाने आपल्या समोर नाहीये, आपल्या बरोबर नाहीये, पण मनाने त्यांच्या गाण्याने ते सतत आपल्या बरोबर असणार आहे. आणि ह्या तेवढ्याच महान गायकाचा तेवढाच ताकदीचा मुलगा अतुलजी दाते आज आपल्या समवेत आहेत. अतुलजी दाते यांचं स्वतःचंही एक व्यक्तिमत्व आहे. अनेक उत्तम टेलिव्हिजनचे आणि रंगमंच कार्यक्रमाचे ते निर्माते आहेत. हळूहळू ते पुढे उलगडतच जाईल. तसंच आजचा हा आपला कार्यक्रम कोजागिरीला आलाय, हा पण म्हणजे दुधात साखरच आहे. अर्थात हे पण मी सांगणार नाही, कारण मी सगळं सांगितलं तर अतुलजी काय सांगते ना. त्यामुळे ही गोष्ट पण कोजागिरीला दाते कुटुंबियामध्ये किती महत्व आहे हे अतुलजी सांगतीलच. तेव्हा आता मी जास्त न बोलता आपल्या गप्पांना सुरुवात करते, अतुलजीचं परत एकदा स्वागत करते आणि अतुलजींना विचारते अतुलजी एवढे मोठे असामान्य कर्तृत्वाचे आपले वडील, ह्या आपले वडील एवढे मोठे गायक आहे हे आपल्याला कधी जाणवलं आणि कसं जाणवलं? शाळेमध्ये असतानाची गोष्ट आहे. साधारण एक 8-9 वर्षाचं मी असेल आणि बाबांचं बरीच गाणी, म्हणजे शुक्रतारा सकट, बाबांचं शुक्रतारा हे पहिलं गाणं मराठीतलं आणि त्याच्यानंतर अत्तोनाद गाणी त्यांची पॉप्युलर झाली. आणि मग शाळेमध्ये पण माहिती होतं की मी अरुण दात्यांचा मुलगा आहे आणि मराठी वातावरण होतं. आम्ही बँड्रामध्ये राहतो, बँड्रा ईस्टला. तर मला माझ्या मित्रमैत्रिणी सांगायचे, अरे तू हे गाणं म्हण, ते गाणं म्हण. आणि मी तेव्हा मूर्ख होतो, मला अक्कल नव्हती, मी म्हणायचो. आणि नंतर मला एक दोन वेळा म्हटल्यानंतर कळायला लागलं की आपण काय वेडेपणा करतोय. इतक्या मोठ्या गायकाचा मी मुलगा आहे. आणि काही एखाद दोन वर्षांनी मला हे कळलं की फक्त गायकाचा मुलगा असल्यावर तुम्हाला गाता येतं असं नाही आहे. एकतर मुळात तुम्हाला ते टॅलेंट पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला तसं शिक्षण पाहिजे गाण्याचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की देवाचा वरदहस्त लागतो. तुम्ही मला असं वाटतं की मी खूप गायक गायिका ऐकल्या आयुष्यामध्ये, माझ्या कामानिमित्त, बाबांच्या कार्यक्रमांनिमित्त आणि सगळं, की किती रियाज करून 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 तुम्ही गाता याला महत्त्व नाही आहे. तुम्हाला जोपर्यंत देवाचा आशीर्वाद लाभत नाही तुमच्या आवाजाला,
तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत तो असर पोचवूच शकत नाही. म्हणून मी तो नंतर सोडला आणि म्हटलं की आपल्या वडिलांचं नाव खराब होण्यापेक्षा आपण न गायलेलं बरं आणि न प्रयत्न केलेला बरं. नाही, सूर तर दैवी असल्याशिवाय ते लोकांच्या मनात उतरत नाही ना, आणि ते सूर बाबांचे नेहमीच उतरायचे, आणि म्हणून तर त्यांना एवढं भावसंगीतातलं ते अधिराज्य ते गाजवत होते. बरोबर, अगदी बरोबर. आपले बाबा हे महान गायक हे तेव्हा तुम्हाला समजलं खरं, पण ह्या बाबांचा वारसा तुम्ही गात नाही ही गोष्ट ठीक आहे, तुम्ही तुम्हाला ओळखलं हे खूप महत्वाचं आहे, कसला हट्ट केला नाही, पण हा वारसा जो आहे तो तुम्ही कसा जपला? वेगळ्या पद्धतीने चालवला. मी बिझनेस मॅनेजमेंट करून, म्हणजे खूप लोक असं म्हणतात की अरे आम्ही दिवसभर खूप थकून भागून येतो आणि संध्याकाळी गाणी ऐकतो. मी जन्मभर गाण्यामध्येच काम केलंय. मी टेलिव्हिजन निर्माता म्हणून काम केलं आहे सारेगमाचा, आणि त्याच्यानंतर आता स्वतःची कंपनी आहे माझ्या माझ्या आजीच्या नावाची, आणि बरेच रंगमंचीय कार्यक्रम कंपनीचं आहे. माझ्या आजीचं नाव माणिक होतं, माझ्या आजीचं भयंकर लाडका होतो, आणि माझी आजी माझ्या भयंकर लाडकी होती आणि आहे आजही. म्हणजे मी बाबांनाही कधी बाबा होते असं म्हणत नाही, बाबा आजही आहेत आणि म्हणून आशीर्वाद आहे सगळ्यांचा. हो बरोबर आहे. मग मला वाटतं बाबांचं नाव काही वेगळं होतं आणि ते अरुंधते रूढ झालं, तर त्याचा काय किस्सा आहे? अरे हो, ते बाबा तसे आमची पूर्ण दाते फॅमिली, म्हणजे माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे वडील आणि मी, आमच्या सगळ्यांचा जन्म इंदोर, पण त्याच्या आधी मूळ दाते सगळे कोकणातले, पण इथे जेव्हा जन्म इंदोरला सगळ्यांचे झाले आणि इंदोरला सगळेजण हिंदी बोलतात घरात सुद्धा, कारण शाळांमधून कॉलेजेसमधून हिंदी बोललं जातं, म्हणून मग त्या आजही आणि त्या काळात सुद्धा हिंदी बोलायचे. तर आणि बाबाची जेव्हा सुरुवात झाली गाण्यांची, तेव्हा बाबांनी हिंदी उर्दू मध्येच गायला लागले. ऑल इंडिया रेडिओ इंदोर भोपाळ असं ते गायचे. तर एकदा असं झालं की मला हा यशवंत देवांनी सांगितलेला किस्सा आहे. देवसाहेबांचा आज खऱ्या अर्थाने देवसाहेबांना जाऊन 2 वर्ष झाली आज, आपण त्यांनी वंदन करूया. आणि देवसाहेबांनी सांगितलेला किस्सा असा आहे की ते म्हणे मी ऑल इंडिया रेडिओचा मुंबईचा चीफ होतो, ब्युरो चीफ, आणि माझ्या कॅबिनमध्ये त्यावेळेस स्पीकर होता आणि मी वेगळे वेगळे रेडिओ चॅनल्स ऐकू शकू शकत होतो अशी माझ्याकडे फॅसिलिटी होती. तर म्हणे मला खूप वेगळ्या वेगळ्या भाषांचं आणि वेगळ्या वेगळ्या रेडिओ चॅनल्सचं वेड होतं. तर असंच मी एकदा इंदोर रेडिओ ऐकत बसलो होतो आणि तेव्हा म्हणे एक उर्दू गझल कोणीतरी म्हणत होत आणि म्हणे ती गझल संपल्यानंतर त्या अनाउन्सरने असं अनाउन्स केलं की अभी आप ए आर दाते से एक गझल सुन रहे थे. ते देवसाहेब म्हणे की अरे ए आर ठीक आहे, पण दाते आडनावे म्हणजे हा माणूस, हा मुलगा मराठी असला पाहिजे. मग त्यांनी खळे साहेबांना संध्याकाळी सांगितलं की मी आज एक रेडिओ स्टेशन ऐकत होतो, तुम्ही उद्या दुपारी त्याच वेळेस या, ते परत लागणारे तोच प्रोग्राम परत लागणार आहे, तर तुम्ही ऐकायला आहात, आपण असा आवाज कधीच ऐकला नव्हता, तुम्ही नक्की ऐकायला. तर ते ऐकायला आले आणि त्यांनी आवाज ऐकला आणि ते म्हणे देवसाहेब खरं म्हणतात तुम्ही, काय आवाज आहे हो, आपण तर कधी नाही ऐकला, असा खर्च लागतो. आणि तू म्हणे की काय आडनाव? तू म्हणे दाते. तू म्हणे दाते म्हणजे मग इकडचे आहेत का? ते म्हणे नाही नाही ते इंदोरचे आहेत. मग देवसाहेबांनी ऑल इंडिया रेडिओ इंदोरला पत्र लिहून त्यांना माहिती मागवली की आम्हाला या मुलाचं गाणं रेकॉर्ड करायचं आहे मराठीमध्ये, तर तो म्हणेल का? तर त्यांचं पत्र उत्तर असं आलं की मराठीमध्ये आहे तर तो तुम्ही विचारून बघा, तो म्हणेल, आणि सध्या तो मुंबईलाच असतो, तो इंदोरला नाही आता. तर हा हा त्यांचा पत्ता, तर तुम्ही त्याला पत्र पाठवा. तर त्यांनी त्यांना आवाज इतका आवडला होता की त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट पाठवला बाबांना 1-2 वेळा मराठी गाणं गाण्यासाठी. तर देवसाहेबांनी मला सांगितलं नंतर की म्हणे यांनी कॉन्ट्रॅक्ट फाडून फेकून दिले, आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की असं कसं केलं त्यांनी. तर नंतर खळे साहेब एकदा बाबांकडे, माझ्या आजोबांकडे आले आणि कंप्लेंट करायला लागले की अहो तुमचा मुलगा मराठी गायला नाही म्हणतो. तर आजोबा रागवले बाबांना की तुला लाज नाही वाटत, आपलं आडनाव दाते आहे, आपण कोकणस्थ ब्राह्मण आणि मराठी घरी बोलतो आपण इकडे,
तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि सुरांना भाषा नसते, त्यांचं म्हणणं होतं की स्वरांना कधीच भाषा नसते, ती आपली भाषा घेऊन येते आणि त्या भाषेत तुम्ही रुळून गायचं असतं. तर ते गाणं शेवटी रेकॉर्ड झालं आणि ते गाणं होतं शुक्रचारा मंदवारा. ते गाणं ज्या दिवशी लागणार होतं त्या दिवशी भावा म्हणे की मी रेडिओ ऐकायला बसलो की आपल्या आयुष्यातलं पहिलं मराठी गाणं लागतंय, म्हणून ते ऐकायला बसले. तर अनाउन्सर होत्या इकडे कमलिनी विजयकर, त्या काळच्या खूप मोठं नाव होतं त्यांचं त्या काळात. त्यांनी यशवंत देवांना फोन केला गाणं लागायच्या 15 मिनिटं आधी की देवसाहेब हे गाणं रेकॉर्ड झालंय पण मला एक अडचण येते. ते म्हणे काय झालं? ते म्हणे की हे नाव काहीतरी गडबड आहे. ते म्हणे म्हणजे काय? ते म्हणे आपल्याकडे गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, लता मंगेशकर अशी नावं घेतली जातात, ए आर काय प्रकार आहे? आपण ए आर नाव नाही घेऊ शकत, आपल्याला नाव पाहिजे. तर ते म्हणाले की अरे नाही, मला नाही माहिती, पण मी त्यांच्या घरी 1-2 वेळा गेले होते तर त्यांचे वडील त्यांना अरू अरू म्हणत होते, म्हणजे तुम्ही लिहून टाका अरुण असलं पाहिजे. तर बाबा म्हणे की ते नाव अनाऊन्स झालं की सुधा मल्होत्रा आणि अरुण दातांकडून तुम्ही आता हे युगुलगीत ऐकाल. तर बाबा म्हणे मला भीती वाटली की माझं गाणं बहुतेक यांना आवडलं नाही, म्हणून आणखी कोणीतरी अरुण दाते वेगळाच आहे, त्याच्याकडून त्यांनी गाणं रेकॉर्ड करून घेतलं. कारण बाबांचं नाव त्या दिवसाच्या आधी कधीच अरुण दाते नव्हतं, त्यांचं नाव अरविंद रामचंद्र दाते होतं, अरविंद रामचंद्र. तर ते गाणं संपल्यावर देवसाहेबांकडे गेले, ते जवळच राहत होते, दादरला आम्ही तेव्हा राहतो. तर देवसाहेबांकडे गेले आणि म्हणजे देवसाहेब हे असं काय केलं? म्हणजे काय झालं? म्हणजे माझं नाव अरुण नाहीच आहे, माझं नाव अरविंद दाते आहे. म्हणे अरे माझ्याकडून चूक झालेली आहे, पण आता असं आहे की त्यांनी मला ऐनवेळी फोन केला आणि असं असं झालं, आता आपण पुढच्या गाण्याच्या वेळेस बघू. असं करत करत नंतर बाबांनी मला सांगितलं की 10 गाणी अखेर ते येतील माझ्या, भेट तुझी माझी स्मरते, सखी शेजारिणी, हात तुझा हातात तुला पहिलीचं भेट झाली, सगळी गाणी सुपर डुपर हिट झाली. तर देवांनी बाबांना सांगितलं की अरु तू असं समज की मी तुझं परत बारसं केलंय, आता तू नाव चेंज कर. आणि देवांचाच आदेश होता तो, आणि देवांचा आशीर्वाद होता आदेशपेक्षा मी म्हणेन. आणि तो बाबांना खरंच लाभला, जन्मभर अरुण दाते म्हणून ते पॉप्युलर राहिले. बरोबर. मला वाटतं अजून पण एक छान योगायोग आहे की तुमचे आजोबा हे नेहमी कलावंतांना जपणारे, प्रेम करणारे, त्यांचा त्यांना पुढे आणणारे, आणि तुम्हीही तेच केले. तुम्हीही बाबांना एक म्हणजे एका कलावंताला वर आणताते, वेगवेगळ्या रूपात आणताते. तर हा जो शुक्रतारा होता तो बाबा मला वाटतं कार्यक्रम करायचे, बरोबर ना? 2750 कार्यक्रम बाबांनी शुक्रताराचे केले. हो ना, पण बाबा गेल्यावरही किंवा बाबा असताना तुम्ही नवा शुक्रतारा सुरू केला होता, ते कसं काय? म्हणजे बाबांचं गाणं जेव्हा थांबलं आणि असं बाबांना खूप वाईट वाटत होतं, कारण शेवटी कलाकार 50 वर्ष 52 वर्ष गायल्यानंतर, म्हणजे बाबा फक्त गायक नव्हते, बाबा टेक्सटाईल इंजिनियर पण होते. आणि बाबा जेव्हा रिटायर झाले तेव्हा बाबा बिर्लाच्या टेक्सटाईल डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट होते ऑल इंडिया, आणि त्या पदावरून ते निवृत्त झाले होते आणि गाणं चालूच होतं. पण त्यांना जेव्हा गाणं थांबलं आणि त्यांना अल्झायमरचा त्रास व्हायला लागला, त्यांना 1-2 वेळा असं झालं की गाता गाता ते अंतरा एकदम विसरले, मग त्यांना जाणवलं की नाही आपण गाणं थांबवायला पाहिजे. पण जरी त्यांनी हा निर्णय घेतला तरी त्यांना 52 वर्ष गाऊन नंतर ऑडियन्स समोर आपण जाऊच शकत नाही आता, ही जी भयंकर त्रास होत होता ना, तर तो त्यांना होत होता. म्हणून मी ते बघितलं आणि मला असं जाणवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं की हा इतका मोठा ब्रँड आहे मराठी भावसंगीतातला, सगळ्यात मोठा ब्रँड कुठला असं कोणी म्हटला आज तर शुक्रतारा आहे पहिलं नाव येईल असं मला वाटतं. ऑफकोर्स भावसंगीत पण आहे तुमच्या काकांचं, पण ते त्यांना सांगितलं तर ते म्हणे तू कार्यक्रम तुला करायचा आहे माझ्या गाण्याचा तर कोण गाणार? तर मी त्यांना 2 नावं सुचवली, श्रीरंग भावे आणि मंदार आपटे. श्रीरंग भावे यांच्याबरोबर काही कार्यक्रमात गायला होता बाबांच्याच बरोबर एका स्टेजवर, पण मंदार आपटेला त्यांनी एकदा दोनदा कधीतरी ऐकलं होतं. तर मी मंदारला एकदा घरी येऊन आलो आणि त्याला म्हटलं असं असं सगळं आहे तर तू जरा म्हणशील का काही बाबांसमोर? तर त्यांनी गाणं म्हटल्यानंतर बाबा म्हणे अरे बापरे क्या बात आहे, 100% तुम्ही कार्यक्रम करा, इतके चांगले कलाकार तुमच्याबरोबर असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला. 3 की 4 कार्यक्रमांना आमच्या ते आले स्वतःहून आणि त्यांनी आशीर्वाद दिला. गोव्याला पण आले,
मुंबईमध्ये दोन तीन कार्यक्रम पुण्याला आले असे त्यांनी कार्यक्रम अटेंड केले आणि त्यांनी शाबासकी दिली की तुम्ही चांगलं काम करताय. आणि त्याच्यामध्ये अनुश्री फडणीस निवेदन करते आणि मी बाबांचे किस्से सांगतो आणि मंदार आपटे आणि श्रीरंग भावे गातात आणि बाबांनी जो सिलसिला चालू ठेवला होता तोच आम्ही चालू ठेवला की नवीन गायिकांना संधी द्यायची. कारण बाबांच्या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये गायिका म्हणजे फक्त ड्युएटसाठी असते. आता म्हणजे बाबांच्या गाण्या शुक्रताऱ्यामध्ये ते गायिका सोलो पण गायची. बाबांची गाणी लोकांना जास्ती ऐकायची असतात म्हणून मग आम्ही ती सहगायिका असली की ड्युएट ठेवतो. आणि आतापर्यंत 47 कार्यक्रम आम्ही 3 वर्षात केले. 47 कार्यक्रमामध्ये आम्ही 17 गायिका आतापर्यंत घेतल्या. आणि तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की बाबांच्या 2750 कार्यक्रमांमध्ये बाबांबरोबर जवळजवळ 118 ते 120 गायिका गायल्या. हो बाबांनी इतक्या गायिकांना बाबांनी रेकॉर्ड ठेवलेले आहेत. म्हणजे रेकॉर्ड साठी नाही पण त्यांनी चांगल्यासाठी केलं. चांगल्या सगळ्यात चांगल्या गायिका होत्या. बरोबर. नाही ते कळत नकळत रेकॉर्ड होत गेलं प्रत्येक गोष्ट बाबांची. बाबा म्हणजे परिस असं नक्कीच म्हणावं असं वाटतं मला. बाबांनी रेकॉर्ड साठी कधीच नाही केलं. बाबांना जर कधी गाणं नाही कविता नाही आवडली तर त्यांनी गाणं कधीच म्हटलं नाही. म्हणजे तुम्हाला मी आणखी एक रसिकांना गोष्ट सांगू इच्छितो की अरुण दाते नावाचं जे प्रचंड मोठं वलय आहे ते ऐकल्यानंतर कोणी म्हणेल की दाते साहेबांनी किमान 1000 गाणी गायली असतील. बाबांनी मोजून हिंदी मराठी उर्दू रेडिओ टेलिव्हिजन सगळं मिळून बाबांनी फक्त 115 गाणी गायली आणि त्याच्यातली मराठी फक्त 82 गायली. पण त्यांची गाणी किती पॉप्युलरच बघा. त्याचं कारण हे कविता चांगली चाल म्हणजे चालता नंतर येते पण कविता नाही आवडली तर गाणं गायचंच नाही हे पहिल्या गाण्यापासून ठरवलं त्यांनी. बाबा म्हणजे राजा म्हणून आज राजा. पुढच्या वर्षी आपण शुक्रताऱ्याची 60 मनवणार आहोत. 60 वर्ष चाललेलं गाणं आणि 60 वर्ष चाललेलं गाय नाही साठी काय 100 ही पार पडावी आणि तो आनंद सगळ्या रसिकांना मिळावा एवढीच इच्छा आहे. शुक्रधारा हे पाडगावकरांनी लिहिले. हो हो पाडगावकर सगळ्यात जास्त गाणी पाडगावकरांनी लिहिली. हो पाडगावकर आणि अरुण दाते तसंच पाडगावकर यशवंत देव आणि अरुण दाते असं समीकरण झालं होतं. त्रयी ही छान म्हणजे एक छान गाणं देत होती तिघांचं म्हणजे शब्द गायकी सूर याच सगळं मिश्रण एक उत्कृष्ट गाणं रसिकांना मिळत गेलं. तर त्यांचे काही किस्से आहे का देवसाहेब आणि पाडगावकरांबद्दल यांच्यामुळे खरं त्यांचं बाबा नेहमी म्हणतात की पाडगावकर देव आणि खळे माझ्या आयुष्यात आले नसते तर मी कधीच मराठीतला भावगीत गायक होऊ शकलो नसतो. आणि सगळं श्रेय म्हणजे बाबा मोठेपण आहे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. हा नाही नाही ते मानायचे आणि ते फार म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही हा प्रश्न केला आणि मनाचा मोठेपणा म्हणाला म्हणून मी तुम्हाला मनातली एक गोष्ट की मी खूप मोठे मोठे कलाकार बघितले माझ्या कामानिमित्त पण आणि बाबांबरोबर पण फिरतात प्रचंड. म्हणजे मला सांगायला काय नाही वाटत की गायनारे कलाकार मी बघितले पण बाबाने इतका मोठा कलाकारामधला मला आजपर्यंत दिसला नाही. आजपर्यंत दिसला नाही आणि मला वाटत नाही आता दिसेल याच्या पुढे कधी. नाही तुम्हाला देखी का गौरी कुलकर्णी म्हणून आहेत त्यांनी बाबांची मुलाखत घेतली होती आणि त्याचं पुस्तक सरदाचा प्रवास म्हणून झालं होतं आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला होता की बाबांना माणुसकी खूप प्रिय होती. म्हणजे अगदी ती त्यांची ते नैतिक जबाबदारी समजायची. ते म्हणायचे की गायन ही मला देवाने दिलेली वर आहे आशीर्वाद आहे आणि तो जपणं माझ्यापेक्षा मोठे गायक असले तरी पण ती गायकी जपणं त्यांना माणुसकी खूप प्रिय होती असं त्यांनी त्याच्यात लिहिले आहे. थोडेफार शब्द मागे पुढे झाले असेल पण ही माणुसकी प्रिय होती त्यांना हे मात्र नक्कीच. पाडगावकरांचे तर किती किस्से आहेत बापरे. कारण बाबा आणि पाडगावकर यांना घेऊन मी शुक्रतारा मंदवारा नावाचा एक कार्यक्रम केला ज्याचे 55 प्रयोग केले आम्ही त्याचे मुंबई इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर खूप प्रयोग केले. आणि त्या दोघांचं जे समीकरण मी बघितलं ना बाबा त्यांना गुरुच्या स्थानी मानायचे वडिलांच्या स्थानी मानायचे आणि मित्र पण मानायचे. मी त्यांचे मैत्रीचे पण खूप किस्से बघितले आणि बाबा त्यांना किती मानायचे याचे पण खूप किस्से बघितले. आता तुम्हाला एखादा वेगळे किस्से सांगतो.
आम्ही गोव्याला गेलो होतो आणि विमानतळावर उतरलो मी बाबा आणि पाडगावकर आणि आयोजकांची गाडी यायला थोडा उशीर झाला होता म्हणून आम्ही तिघ जण बाहेर थांबलो होतो. पाडगावकर साहेब व्हीलचेअरवर होते आणि मी आणि बाबा त्यांच्या मागे उभे होतो. तर बाबांनी एक 10 मिनिटांनी बघितलं की पाडगावकर साहेबांना ऊन लागते तर त्यांनी मला हात धरला आणि असा आडोसा केला की त्यांना ऊन लागू नये. म्हणजे मला ते किती मानतात पाडगावकरांना आणि किती प्रेम आहे त्यांना त्यांच्याबद्दल हे मला दिसलं. आणि दुसरा किस्सा हा आहे की एकदा आम्ही नागपूरहून पुण्याला आलो कार्यक्रम संपून आणि त्याच्या 2 दिवसानंतर आमचा पुण्याला कार्यक्रम होता आणि एक दिवस त्याच्या आधी पाडगावकरांना एक मोठं पारितोषिक मिळणार होतं, त्याच्याबरोबर काही चेक वगैरे पण मिळणार होता. तर तो मी आला आणि मी पाडगाव साहेबांना घरी घेऊन आलो. रात्री उशीर झाला होता. सकाळी उठल्यावर पाडगावकर साहेब मला म्हणे, अरे अतुल तो कालचा मिळालेला चेक कुठे आहे? मी त्यांना हातात दिला. मला विचारलं अरू काय करतोय, म्हणजे अरू बाबा चहा पित आहेत. तर ते म्हणे चल चल जाऊया. तर तिकडे गेले आणि अक्षरशः लहान मुलासारखं त्यांनी असा चेक बाबांच्या डोळ्यासमोर धरला आणि म्हणाले, अरू मला काल 3 लाख रुपये मिळाले बरं का. तर बाबांनी पण मिश्कितपणे गंमत करत म्हणाले, पाडगावकर साहेब तुम्हाला इतके पारितोषिक इतकं पैसे मिळतात, मला पण द्या थोडेसे कधीतरी. तो पाडगावकर साहेब तेव्हा म्हणाले, अरू मी म्हातारा झालोय पण अजून वेडा नाही झालोय पूर्ण. पाडगावकर तर सर तर मिश्किल म्हणून प्रसिद्धच होते, प्रश्नच नाही. आणि दोघांचं नातं किती छान होतं, आपुलकीचं होतं, याच्यातून दिसून येते. पहिलं आयुष्यातलं पहिलं गाणं शुक्रतारा मंदवारा चांदण्या पाण्यातून हे बाबांनी पाडगावकरांचं म्हटलं आणि कोइन्सिडेंटली आयुष्यातलं शेवटचं गाणं ते त्यांनी रेकॉर्ड केलं ते सुद्धा पाडगावकर साहेबांचं म्हटलं. जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आतले आनंद गाणे गायचे आहे. यशवंत खूप सुंदर शब्द. पहिलं गाणं सुद्धा ठरवून पाडगावकरांचं नव्हतं आणि शेवटचं पण नव्हतं, पण ते शेवटचं ठरलं. बाबांनी शेवटचा आनंद गाणे म्हणून केला तो सगळीच सगळी पाडगावकरांची 8 गाणी आणि देवसाहेबांचे म्युझिक असा तो शेवटचा अल्बम 2004 मध्ये साधारण बाबा 70 वर्षाचे असताना शेवटचा अल्बम केला. पण तुम्ही ऐका, गाणं ऐकल्यावर असं वाटतं की 25-30 वर्षाचा मुलगा गातोय, कारण प्रेम होतं गाण्यावर आणि तो तरुणपणा या सगळ्या लोकांनी जपला त्यांच्या कवितेतून, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या संगीतातून. आणि तो तरुणपणा जपला म्हणून आजही आजच्या तरुणांनाही ते गाणं आवडतं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच, प्रश्नच नाही. बाबा कोजागिरीला कार्यक्रम करायचे ना? बाबा करायचे म्हणजे चॉईसच नव्हता. त्यांना 6-6 महिने आधी किंवा 1-2 वेळा तर असं झालंय की कोजागिरीला कोजागिरीच्या 8 दिवस आधी कोणाचा तरी फोन आला की दादासाहेब तुमचा कार्यक्रम करायचा. बाबा म्हणे की माझा कार्यक्रम बुक्ड आहे, मी नाही आहे. तर त्या माणसाने दुसऱ्या वर्षीच्या कोजागिरीचा बाबांचं कार्यक्रमाचं बुकिंग केलं. ते म्हणे माझा बुकिंग घेऊन टाका आतापासून. बापरे अंगार काढले, किती प्रेम करायचे लोक त्यांच्या गायकीपण. अरे भयंकर, कोजागिरीला शुक्रतारा व्हायलाच पाहिजे कुठे ना कुठे असं वाचायचं कि ते लोक खरी कोजागिरी झाली असं मानायचे. हो, आणि म्हणून मला खरं खूप आनंद झाला की हा योगायोग बाबांचा खाडा नाही झाला कार्यक्रमाचा. हा तुमच्या तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही नवा शुक्रतारा पण मला वाटतं कोजागिरीलाच करतात ना. आणि तुम्ही म्हणालेले एका दिवशी 2 कार्यक्रम होते, बरेच वेळा केले पण आता यावेळेस. आणि मला तुम्ही मगाशी म्हणालात बोलता बोलता ची परिस्थिती आपली अशी आहे वगैरे यावेळेस, पण मला असं वाटतं की चंद्राला तर आपण याच डिस्टन्स वरून बघतोय गेले इतके वर्ष, त्यामुळे कोविडने आपलं काही बिघडवलं नाहीये. नाही बिघडू शकणार. कोविड आणि चायना आपलं काय करून घेईल, आपण तर चंद्राला आताही त्याच डिस्टन्सनी बघतोय. हो, चंद्रदेव तर प्रसन्नच असतो भारतीयांवर. हे सगळ्यांचं नातं तर सगळं छान मधुर होतं, पण तुमचं आणि बाबांचं नातं कसं होत? खरं सांगू तर काही वर्षापर्यंत, म्हणजे माझ्या वयाच्या 85 पर्यंत जवळजवळ माझी हिंमत नव्हती बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची किंवा कोणाचीच आमच्या घरामध्ये. पण नंतर नंतर तसं तसं थोडी थोडी हिंमत वाढली, थोडं थोडं जास्ती बोलायला लागलो आणि नंतर नंतर तर म्हणजे आमची मैत्रीच झाली. म्हणजे आमच्या इंदोरकडे वडील मुलाला आणि मुलगा वडिलांना पण यार असं म्हणतो. अरे यार,
म्हणजे वडील मुलाला असं म्हणतात बरं, मला म्हणायचे ना अरे यार तू येणार होता वेळेवर आला का नाही वगैरे असं. मग लोकांना आश्चर्य वाटेल तर बाप मुलाला यार वगैरे म्हणतो तर भाव म्हणायचे ही आमच्या इंदोरची सवय आहे, आम्ही हे फॉर्मॅलिटी पाळत नाही. आणि तुम्ही किती जास्ती नमस्कार करता याच्यावर तुमचा कधीच माझा कधीच विश्वास नाही आहे. आणि याच्यावर तुम्ही किती समोरच्याला मानता असं नसतं, ते मनातून आलं पाहिजे आणि ते जाणवलं पाहिजे आणि ते जाणवतं जर असेल तर. बरोबर. म्हणून माझे गुरु होते, माझे मित्र होते, सगळेच होते. हो असणारच प्रत्यक्ष वर्ष. बाबांची सगळी गाणी एकापेक्षा एक बडकर आहे. तर ह्या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्हाला कुठलं आवडत? कठीण आहे, फार मोठा फार गहन प्रश्न आहे. म्हणजे मी एक नाव घेतलं ना आता तर समोरून 100 लोक टाईप करतील हे नाव, हे नाव का नाही घेतलं. पण ओव्हरऑल सगळंच बघायला गेलं तर मला आवडणार जे पाडगावकर आणि जाते साहेबांना पण आवडायचं ते आहे या या घरण्यावर शतदा प्रेम करावे. अनेक सगळ्यात वरचा सगळ्यात वरचं गाणं जर असेल तर या जन्मावर आहे ते. आणि नाही ही गाणं तर मला वाटतं सर्वांनाच आवडतं. आणि काहीतरी किस्सा आहे का त्याचा? किस्सा म्हणजे बाबांनी मला सांगितलेला, बाबांनी मला सांगितलेला किस्सा हा आहे की बाबा म्हणे एकदा मी असंच ऑफिसमधून आलो संध्याकाळी आणि बसलो होतो तर म्हणे मला पाडगावकर साहेबांचा फोन आला, लँडलाईन होतं तेव्हा. म्हणे पाडगावकर साहेबांचा फोन आला की अरुण मी आत्ता एक नवीन गाणं लिहिलंय, अजून त्याची शाई पण वाढलेली नाहीये आणि हे गाणं मी आत्ता देवसाहेबांना ऐकवलं आणि देवसाहेबांना खूप आवडलं आणि आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की हे गाणं तूच गायचं. आणि बाबा म्हणे त्याच्यानंतर त्यांनी मला ते संपूर्ण गाणं म्हणून दाखवलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ते गाणं म्हणे माझ्या अंगात भिनत गेलं आणि मला जाणवलं की आयुष्याचं सौंदर्य सांगणारं इतकं मोठं इतकं अप्रतिम गाणं. त्यांना आधीच कळलं होतं की गाणं पॉप्युलर किती होईल माहित नाही पण हे गाणं कमाल आहे. तर ते गाणं मला मिळालं असं ते म्हणतात आणि ते नंतर त्यांनी इतिहासच घडवला. आणि एक खूप वेगळा किस्सा आहे त्या गाण्याचा. नाशिकला बाबांचा कार्यक्रम होता आणि बाबांचे मित्र प्रसिद्ध साहित्यिक वसंत पोद्दार तिकडे आले बघायला, ते नाशिकला होते तेव्हा. आणि ते आपल्याबरोबर एक मुलाला घेऊन आले आणि बाबांना म्हणाले की अरु जरा या मुलाला तुझ्याविषयी काय बोलायचंय. बाबा म्हणे अरे कार्यक्रम जरी असला तरी आयोजकांना विचारायला पाहिजे, मी असं नाही कोणाला असं स्टेजवर एकदम हे करू शकत. त्यांना विचारा, त्यांनी परमिशन दिली तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांना विचारलं त्यांनी, ते म्हणे अरे काहीच हरकत नाही. तर तो स्टेजवर बाबा परत इंटरव्ह्यू नंतर येण्याच्या आधी तो मुलगा स्टेजवर गेला आणि माईक हातात घेतला आणि म्हणाला की मी मुद्दामून आज तुम्हाला काही सांगायला आलो. आणि त्यांनी असं म्हटलं की मी एक महिना आधीपर्यंत कम्प्लीट ड्रग्सच्या आहारी गेलेला मुलगा होतो आणि मला असं वाटलं की आता ड्रग्स दुसरं काही नाही आयुष्यामध्ये. पण म्हणे मी एक दिवशी असाच रात्री ड्रग घेऊन कुठेतरी पडलेलो होतो आणि सकाळी एसटी स्टँडच्या इकडे चहा प्यायला म्हणून गेलो तर त्या एसटी स्टँडच्या पानवाल्याच्या इथे सिगरेट आणि पानवाल्याचे दुकान जे असतात तिकडे म्हणे रेडिओ लागला होता आणि तिकडे गाणं चालू होतं. ते गाणं मी ऐकलं आणि मी त्याला म्हटलं की मला हे परत ऐकायचं. तर तो म्हणे की हा रेडिओ बरचं गाणं आहे, आत्ता नाही शक्य, तुला दुकान उघडलं की दुकानात मिळेल. मग त्यांनी माहिती काढली आणि तो गेला आणि त्यांनी दुकानातून ती कॅसेट विकत घेतली आणि तो म्हणाला की त्या दिवशी मी ते गाणं किमान 50 वेळा ऐकलं आणि त्याच्यानंतर आयुष्यात माहीत नाही. आणि म्हणून मी आज हे सांगायला आलोय की त्या एका गाण्याने माझं आयुष्य बदललं आणि ते गाणं होतं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तो म्हणे तो दिवस होता, त्याच्यानंतर आज तक आहेत मी कधी ड्रगला हात लावला नाही आहे, माझं आयुष्याचं सौंदर्य मला कळलेलं आहे आणि मी इथे दादासाहेबांना थँक्स म्हणायला आलोय. तर बाबा म्हणाले की तुझं थँक्स मला कळले पण ह्याचं सगळं श्रेय जातं कवीला आणि संगीतकारांना. तर त्यांनी माईक हातात घेतला बाबा म्हणे आणि बाबांनी त्यांना सांगितलं की तू जे काही आम्हाला चांगली पावती दिली आहेस ही सगळी मी देवसाहेबांना पोचवीन. हे सगळं श्रेय पहिलं त्यांचं आहे. बाबा नेहमी म्हणायचे की माझं उत्तम गाणं कुठलंही गाणं तुम्हाला आवडलं तर त्याचं पहिलं श्रेय आणि संगीतकाराला जातं, त्याचं शेवटचं श्रेय मला जातं कारण मी ते न बिघडवतो तुमच्यापर्यंत आणतो. एवढंच माझं श्रेय असं ते म्हणायचे. नाही पण हे जॉईंट व्हेंचर आहे,
कुठलंही काम जॉईन व्हेंचरच असतं, आणि हे पण शब्द, सूर, गायकी या तिघांचं मिळून म्हटलं की अरुण डांगे नावाचा कलाकार खूप लोकांनी बघितला, पण कलाकार फार कमी लोकांनी बघितला आणि मी बघितलं, आणि मी दुसरा कलाकारच नाही बघितला हिंदुस्थानात असा. नाही नाही, ते तुम्ही म्हणतात ते खरंच आहे, प्रश्नच नाही. आम्हालाही ते जाणवलेलं आहे, माहिती आहे. बरं, बाबांचं तर हे गाणं अजरामर झालेलंच आहे. आपण शेवट या गाण्याने नक्कीच करू, पण त्याच्यापूर्वी मला एक परत कवयित्री लेखिका गौरी कुलकर्णी यांनी बाबांबद्दल लिहिलं होतं, म्हणजे त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी त्यांनी लिहिलं होतं, त्यांच्याच एका सुंदर गाण्याच्या मोलावर आधारित. सूर कशासाठी कशासाठी, रसिक माय बापा आनंद देण्यासाठी, रसिक माय बापा आनंद देण्यासाठी. म्हणजे गाण्याच्या या एकमेव ध्यासा पोटी अरुण ताते ह्या सर्जनशील गायकाची स्वरयात्रा अव्याहतपणे सुरू होती, आणि ती अतुलजी दाते यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुढे चालू ठेवली आहे. तर आता मला पहिले आता शेवटचा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी, कि मला तुमच्या तुम्ही जे निर्मात केलेले आहे वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यातले काही किस्से तर ते जरा ऐकवाल का? टेलिव्हिजनचं काम सोडून मी जेव्हा प्रोडक्शन मध्ये आलो, स्वतःच्या कार्यक्रमाची कन्सेप्शन सुरू केली, तर सगळ्यात आणि मी ठरवलं होतं की चांगलं साहित्य, चांगलं कविता, चांगली गाणी असेच कार्यक्रम करायची, कुठल्याही भाषेची गेली तरी. म्हणून आम्ही मराठीची आम्ही पहिला कार्यक्रम केला महाकवी सावरकर, सावरकरांचं कवित्व सांगणारा कार्यक्रम. त्याच्यामध्ये सावरकरांचं साहित्य, सावरकरांच्या कविता आणि सावरकरांनी लिहिलेली भावगीतं, लावणी, पोवाडा असं जे लोकांना कधी माहिती नव्हतं त्याच्यापूर्वी, म्हणजे सावरकर भक्तांना माहिती होतं पण जनरल पब्लिकला माहीत नव्हतं. आणि त्याचं सगळं श्रेय जातं धनश्री लिहिलेला, कारण तिने तिची संकल्पना होती आणि ती निवेदना नव्हती. त्या बहुतांश माणिकच्या कार्यक्रमाचं निवेदन धनश्रीने केलेलं आहे, आणि म्हणून मला वाटतंय कार्यक्रमाचा दर्जा त्या निवेदनामुळे जो काही वर गेला त्याला ती उंची मिळवून दिली धनश्रीने, ती आज तितकीच आम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाही, इथे पण मला अर्थातच तुमचं कौतुक आहेच, कारण तुम्ही ही सगळी मोड बांधली ना, त्यामुळे या कार्यक्रमातल्या प्रत्येक चांगली लोक जर आपल्याला नाही भेटली आयुष्यात आयुष्यात काय करू. आता माणूस तुम्हाला पुरेपूर आहे, तुम्हाला हे सर्व स्वर्गीय आहे. तुम्हाला एक किस्सा सांगायचा राहिला की एकदा आमचं समुद्र समोरचं घर होतं काटा रोडला, अगदी समुद्रामध्ये खाली समुद्र आणि वरती आमचं घर, तिथे डायनिंग टेबलवर बसलं की आपल्याला वाटायचं आपण समुद्रात बसलोय, असं अप्रतिम घर होतं. आणि काही कारणास्तव ते बाबांना विकावं लागलं, काही पर्सनल कारण होती, तर ते विकायच्या आधी बाबांचे काही मित्र इंदोरहून आले होते दोन तीन, आणि ते बाबाला म्हणायला लागले की अरे अरू तू इतक्या तुला आवडणारं घर आहे समुद्राजवळचं, जवळजवळ 28 वर्ष तू इथे राहिलास, मग तुला वाईट नाही वाटत आहे का तू आता हे घर विकतोयस? तर बाबांनी जे उत्तर दिलं ना त्या उत्तराला सलाम आहे, आणि मी त्याच्यावर पूर्ण आयुष्य वळून टाकू शकतो असं ते उत्तर आहे. ते म्हणाले की असं आहे की मी एक बघितलंय की भिंतींवर प्रेम करायचं नसतं, माणसांवर प्रेम करून माणूस गेला तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, भिंती सोडताना कधी वाईट वाटलं नाही. खरोखर सलाम, आमच्या सर्वांचाही सलाम बाबांना. आज आहे उद्या असणार आणि मागे तर होताच, प्रश्नच नाही. खूप उंचीवर तुम्ही, म्हणजे बाबांची उंची किती उंच आहे हे तुमच्या बोलण्यात आज अजून जास्त आम्हाला ते प्रतीत झालं आहे. बाबा माणूस म्हणून उलगडले, गायक म्हणून तर आम्हाला माहितीच होतं. एक खूप छान समाप बांधला गेला आणि बाबांच्या आठवणींचा हा छान जागर झालाय. मला वाटतं अजून काही किस्से असेल तर सांगायला हरकत नाही, नाहीतर मग आपण जवळजवळ 11 पावणे 11 वाजले तर मग मला वाटतं आपण शेवट करूया का आता? हो हरकत नाही ना, लोक सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही इथे जे जे लोक आला किंवा आता हे रेकॉर्ड झालंय तर तुम्ही नंतर बघू शकता. आणि हो बरोबर, मी तुम्हाला खूप आणखी वेगळे काही किस्से ऐकायचे असतील बाबांचे तर नवा शुक्रतारा कार्यक्रम एकदा सुरू झाला, परत सगळं कोविड वगैरे गेलं एक परत सुरू झालं तर नक्की या बघायला, कारण त्याच्यामध्ये कधीच
कधीच कोणी किस्से ऐकले नाही असे मी किस्से सांगतो, तर ते बाबांची गाणी भंडाराणी श्रीमंतांच्या आवाजात अनुश्रीचं निवेदन आणि माझे किस्से ऐकायला नक्की या. हो जरूर येणार, सर्व रस्ते येणार. मी अप्रतिम घेत केलं सगळं माझ्यासाठी आणि बाबांचं वेगळं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत आपण आज पोहोचू शकलो, तर तुमचे आभार. नाही आभार नाही, कारण मी तुमचे आभार म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही हो म्हणाले मुलाखत देण्यासाठी, बाबांचं कर्तृत्व सांगण्यासाठी. तर आता आपण कार्यक्रम एंड करतोय, त्याच्या आधी मला एक लोकांना सांगायचं आहे की आज रात्री सोशल मीडियावर आम्ही एक पोस्टर टाकतोय, कारण तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल की येत्या 2 महिन्यात भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी या गाण्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि जगभरातल्या नवीन गायक गायिकांसाठी, मराठी भावगीत गायक गायिकांसाठी आम्ही एक कॉम्पिटिशन घेतोय, ज्याचं नाव आहे राजा आणि राणी. ही कॉम्पिटिशन उद्यापासून सुरू होईल. तुम्ही आम्हाला पोस्टरमध्ये सगळे ईमेल आयडी दिले, त्याच्यावर तुम्हाला गाणी ऑडिओ ईमेल करायचे, आणि काही अडचण असेल तर मला संपर्क करू शकता. माझा नंबर त्या पोस्टरवर दिलेला आहे, आणि नक्की सहभाग घ्या. मित्रमैत्रिणींना सांगा जगभरातल्या, आम्ही त्याच्यातून 2 महिला आणि 2 पुरुष निवडणार आहोत. वयोगट 20 ते 50 असं आहे. आणि प्रसिद्ध संगीतकार, सुप्रसिद्ध कवी संगीतकार अशोक पत्की आणि आजचा आघाडीचा गायक संगीतकार मंदार आपटे हे दोघं जण परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आणि मी अजित पाडगावकर आणि ज्ञानेश देव म्हणजे देव पाडगावकर दाते ह्या तिन्ही गणांकडून तुम्हाला हे आव्हान आहे की तुम्ही प्लीज या आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि निःशुल्क आहे, कोणी काही पैसे द्यायची गरज नाही आहे. फक्त अप्रतिम गात असाल तर नक्की आम्हाला माणिक निर्मित @gmail.com MAANIK माणिक निर्मित @gmail.com या जीमेल आय डीवर तुम्ही मला ही गाणी पाठवू शकता आणि आम्ही ती पत्की साहेब आणि मंदार आपटेपर्यंत पोहोचवू नक्की. नाही ऍड मी पण शेअर करेन जेके मीडियाच्या बोर्डवर. आणि खूप सुंदर कल्पना आहे आणि खूप छान जागर होणार आहे. तर आता या सुंदर कार्यक्रमाचा शेवटही तेवढा सुंदर झाला पाहिजे म्हणून मी रेकॉर्ड लावते बाबांच्या गाण्याची आणि एक कडवा ऐकवते आणि मग आपण निरोप घेऊया सर्वांचा या जन्मावर. मला वाटतं बाबांचा नावाने चॅनल आहे ना, युट्यूब चॅनल आहे ना, अरुण दाते म्युझिकल चॅनल. हा तर सर्वांनी तो ऐकावा, त्याच्यात बाबांचे गाणे आहे, बाबांचे कार्यक्रम आहेत, अतुलजींनी केलेले कार्यक्रम आहे. एक छान तुम्हाला आनंद मिळेल परत पुन्हा प्रत्ययाचा. गाणं सुरू करते. रसिक हो, आपण सर्वांनी हेच लक्षात ठेवूया, ह्या जन्मावर ह्या जगण्यावर प्रेम करूया आणि हे गाणं अमर ठेवूया. धन्यवाद अतुलजी, धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद आणि सर्व रसिकांचे धन्यवाद. कोणालाही माझ्याशी कधी काही बोलावं असं वाटलं तर मला नक्कीच संपर्क साधा. आणि ज्योतिताई तुमचे काय मी थँक्स म्हणणार नाही, कारण तुम्ही अगदी आमच्या घरच्यासारखे आहात. नक्कीच आता सगळं कोरोना बिरोना संपू द्या आणि आपण नक्की भेटू सगळेजण. कोणालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9867200709 हा माझा नंबर आहे, 9867200709 मला कधीही फोन करू शकता. धन्यवाद सगळे.
आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.